मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोल्हापूरच्या कागल तालुक्यात हत्तींनी धुमाकूळ घातलाय। तमनाकवाडा आणि कापशी गावच्या शेतात हत्तींचा वावर बघायला मिळाला। पहाटे हत्ती दाखल झाल्यामुळे नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे। वन विभागाला वर्दी देऊन सुद्धा अधिकारी कर्मचारी आलेच नाहीयेत अशी परिस्थिती बघायला मिळते। तर हत्ती बिथरल्याने दुर्घटनेची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। हत्तीला पाहण्यासाठी बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी कागल तालुक्यात पाहायला मिळाली। कागल तालुक्यातील दृश्य आपण बघतोय। कागल तालुक्यात हत्तीने धुमाकूळ घातला असून पहाटे हत्ती दाखल झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। तमनाकवाडा आणि कापशी गावच्या शेतात हत्तींचा मुक्त वावर बघायला मिळतो। छत्रपतींचा विचार म्हणजे कोल्हापूर महापालिका प्रशासनानं शहरामधल्या झूम कचरा प्रकल्प ताब्यात घेऊन थंडावलेली यंत्रणा पुन्हा सुरू केली आहे। त्यामुळे सध्या तरी शहरामध्ये निर्माण होणारा कचरा ओचलला जातोय। मात्र दुसरीकडे झूम प्रकल्पावर तयार झालेल्या कचऱ्याच्या ढिगाची विल्हेवाट महापालिका कधी आणि कशी लावणार हा महत्वाचा प्रश्न शिल्लक आहे। कोल्हापूर शहरामध्ये तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या रिकेम कंपनीनं गाशा गुंडाळलाय। विरार पूर्वेकडच्या फुलपाडा इथल्या पापडखिंड धरणातून पाणी न देण्याचा निर्णय वसई विरार पालिकेनं घेतलाय। पापडखिंड धरणातून विरार पूर्वेकडच्या सहकारनगर गांधी चौक तसंच फुलपाडा परिसरात दर दिवशी 1 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात होता। मात्र धरणामध्ये आढळणारे मृतदेह आणि इतर कारणांमुळे हे धरण प्रदूषित झाले। पालिकेनं या धरणावर अवलंबून असणाऱ्या भागांना सूर्या योजनेतून पाणी देण्याचं आता ठरवलंय। जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा इथल्या कुटी रुग्णालयाला अनेक समस्यांनी ग्रासले। रुग्णालयाच्या परिसरामध्ये वैद्यकीय कचरा पडलेला आहे आणि त्यामध्ये इंजेक्शन, सलाईन, हँड ग्लव्ज, बँडेज सारख्या वस्तू आढळतात। स्वच्छतागृहामध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य आहे, दुर्गंधी देखील पसरली आहे। तर उपचारासाठी आलेले रुग्ण बरे होतात की नाही हा प्रश्न निर्माण झालाय। धुळे जिल्ह्यामध्ये वीज वितरण विभागाकडून सुरू असलेल्या वीज बिल वसुली विरोधात मनसेनं अधीक्षक अभियंता कार्यालयामध्ये राडा केला। अधीक्षक अभियंता पवनीकर यांच्या अंगावर वीज बिलं भिरकावून कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त केला। त्यावेळी मनसैनिक पवनीकर यांच्या अंगावर धावून देखील गेले। मात्र पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि अनर्थ टळला। पुरुष माणसं घरामध्ये नसताना वीज बिल वसुली केली जात असल्याचा आरोप मनसेनं केला। सह्याद्रीची उंची म्हणजे